नमस्कार मित्रांनो, हे बघा इकडं मी आमच्या आज इंद्रायणी नदीच्या नयराला चरायला आहे आणि मस्त बाकी मेंढ्या चरतीत आहे. तर आता आम्ही मावळ तालुक्यामध्ये आणि ही नदी इंद्रायणी. तर हिथं आल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, मी पहिल्यांदा व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर ह्याच नदीच्या कडेला इथं केली होती, ह्याच ठिकाणी केली होती, ती आता मला आठवण झाली. आपला चॅनल सुरू करायच्या टायमाला मी एक व्हिडिओ आपला सहज इथं काढला होता आणि मग इथूनच आपल्या व्हिडिओ काढायची सुरुवात झाली आणि आज आपला चॅनल तुम्ही सर्वजण बघताय. खरं तर मूळ पाया म्हणजे ह्याच ठिकाणातला आहे, त्यामुळं मला इथली आठवण झाली. मग बा नाही बरं आहे, मग बरं आहे ना? कसं कुठं आहे तुम्ही आता? मी आता इंद्रायण नदीच्या कडे. होय, चांगला हिरवगार चारा आहे ना यार. पहिला हिरव कुठं काढला होता आपण? हे ठिकाण आहे. हा, हे छाव ठिकाण आहे. ठिकाण्याला आलो म्हणून आठवण झाली ना. तर मला कोकणामध्ये दादाने मोबाईल घेऊन दिला होता आणि मग मला इथं असतोपर्यंत एवढं काय जास्त मोबाईलमध्ये कळतच नव्हतं. तर इथं येऊन मी एक शिल्पीमध्ये हिडिओ काढला आणि मग तिथून पुढं सुरुवात झाली. खरं तर आपला मूळ पाया ह्या इंद्रायणी नदीच्या पाणावट्यावर सुरुवात झाली आपल्या हिडिओ काढायला आणि मग तिथून पुढं आजपर्यंत चालूच आहे. खरं तर आपली ही एक जी जागा आहे हे कायम आपल्या आठवणीत राहील. खरं मान आहे मग काय आठवणीत राहणार नाही तर किसन आम्ही आहे मेंढ्राकडं. तर मित्रांनो, ही इंद्रायणी नदी म्हणजे लोणावळा इथं भुशा डॅममध्ये उगम पावती आणि ही नदी भीमा नदीला जाऊन ही नदी मिळती. म्हणजे भीमा नदीची ही उपनदी इंद्रायणी नदी, आपली मुख्य नदी पुणे जिल्ह्यातली भीमा आहे आणि तिच्या ह्या उपनद्या आहेत इंद्रायणी, भामा, कुकडी, घोड किंवा इकडं मुळा, मुठा, निरा, करा, ह्या नद्या सगळ्या जाऊन निरा नरसिंगपूर इथं भीमा नदीला मिळती. दा म्हणजे जिथं पुणे जिल्हा संपतो आणि सोलापूर जिल्हा सुरू होतो तिथं ह्या सगळ्या नद्या मिळत्यात. आपल्या पुणे जिल्ह्याला दोन्ही साईडने नद्याची सीमा आहे आणि मध्ये आपला पुणे जिल्हा आहे. तर काय नद्या जाऊन भीमा नदीत सगळ्या ह्या नद्या मिळतात आणि काय म्हणजे खाली गेल्याच्या दौंडच्या खाली उजनी धरणी, उजनी धरातनं पुढं गेलं की निरा नदी तिकून येतील ही भीमा नदी. तिथं निरा नरसिंगपूर इथं सर्व नद्या मिळतात म्हणजे इंदापूर तालुक्याच्या सीमेवर. असं आहे मित्रांनो, असा आहे पुणे जिल्ह्याचा आपल्या भाग आहे, अशी त्याचा भौगोलिक एक इतिहास आहे. तुम्हाला काय ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्हाला सांगावं असा वाटतो. कसं काय वाटतं या इंद्रायणी नदीच्या किनारी? इंद्रायणी नदीच्या किनारी चांगलं वाटते. हा, चांगलं वातावरण वाटते, गार थंड आहे. होय, गार थंड आहे ना, हवा पाणी आहे जवळ, सावली आहे, सावली पाणी जवळ असं गार वाटत. चांगली मिळत तरी सकाळ मी बसत चरली तर मी नायरा नायरा तराय गावलाय, सावती सावली गावती, पाण्याची हवा गार लागती, पाणी मी कार टपकून पितोय. तर चराय पण चांगलं हिरवं गार आहे पण चरती रे मस्त पाकि अगदी नाही राय चांगलं चराय होत. आम्ही आलतो इकडे मेंढरा घेऊन, बाकीचे खांड पण माग पुढं आहेत. तर बाणायचं पण इकडं मस्त पाकि चालले. शिवायचं काय शिवायचं चालले? हे शिवायचं चालल्यावर गेल्या वर्षी दोन गोण्या शिवल्या आणि आता तीन गोडी आहेत. तर त्या तिसऱ्या गोड्याची बी फाटायला लागली आहे. आता त्या दोघांना दोन नवे आहेत. मग ह्याची तिसरी फाटते दान फाटली की गळते दान त्या गुणीत, त्याच्यामुळे मग ह्या आता तिसरी धरली शिवायला. आख्या उन्हाळा गेला शिवाय गावलं नाही मेंढराच्या याने. आता म्हणलं आपली कवा तरी वेळ भेट ना असं शिवायची म्हणून आणली आज मिंड्याच्या माग तिला. बरेच दिवस आता शिवाय धरलेली पण आता म्हणलं नदीच्या नायराने मिंड्या चरायच्या ते जरा आणि नायराने कशा गप मिंड्या पडत्यात अशा हिरव्याला म्हणून मग आणली तिला आज शिवायला. असं कवा तरी आपला वेळ भेटन तवा शिवायचं. गोण्या कठळा आपल्या
असे शिवाय लागतात आपल्या महिलांना. गोणे झालं, साखरेला पिशवी झालं, पुन्हा पिठाला झालं, असं कडधान्याला. हातानेच करायचं आपलं मिसन काम. तर बांधायचं मस्त बाकी चाललंय अगदी इंद्रायणी नदीच्या नायरावर शिवायचं. टेलर बसलाय आपला नदीच्या कडेला. हा ना चाललंय त्याच आपलं पारंपरिक पद्धतीच्या गोण्या कडला शिवायचं. ऊन पण लागतंय लय आता. असं उकाडत उकाडत आणि असं तिसरा पारा तीनच्या पुढं लगेच वातावरण बदलत. पाऊसच पडतो डायरेक्ट, बदा बदा बदाच येतोय कुणाकुण तरी. आण मग होती दाई ना मेंढराची बी होती, बिराडाची बी होती. वर मिठ्या जरा चरत होत्या त्या खाली पळून आल्या. पाणी भेटल ना कुठं तरी. हवामुळेच भारी वाटतंय पाण्याच्या कडेला. मी शेर हातारले असं वाटतं झोप. म्हणजे एकदम म्हणजे आपण कसं थोडक्यात एखाद्या घरामध्ये गेलो तिथं इशा असेल पंखा असेल असं वाटतं. एकदम नदीची एकदम गार हवा आहे ही इंद्रायणी नदी. म्हणजे तीर्थाची नदी आहे कारण ही नदी देव आळंदी वरून पंढरपूरला जाते. म्हणजे ह्या नदीमध्ये संतांची आंघोळ होती या. आणि खरं तर म्हणजे ही नदी एक पवित्र आहे आणि अनेक ह्या नदीचा इतिहास आहे इंद्रायणी नदीचा. त्याच नदीच्या कडेला आम्ही इथं बसलो या. तर इंद्रायणी नदी म्हणजे ही पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि ह्या नदीच्या अनेक तीरावर गाव आहेत. देव असेल, आळंदी असेल, पंढरपूर हे तीर्थ क्षेत्राची गावं ह्या नदीच्या किनारे आहेत. वार पण लागते उभे राहते. आल्यासारखं होतं एवढं गोड वाटतं या. का तर दिवसभर आता दुपार झाली चांगले दोन अडीच वाजले ते निघाले मीडिया मोर. आता खर तर आम्हाला मेंढरामुळं अनेक बाग बघायला भेटतोय आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी आनंद घेतो. अगदी मस्त बाकी मेन र बरगडाने चरते ते असं एकदम उताराचा माळा असल्या त्याला बरगड असं म्हणलं जातं किंवा आरसाड पण म्हणतात. तर बाणाय आता खाली बरगडाने खाली उतरते या. तर मावळामध्ये वय वय कस काय वाटत आता मावळात. मावळात थंड हवा ये मस्त वाटतय भारी वाटतय. मावळाचा भाग म्हणजे हा उंच आला त्यामुळं इथं वार लागत. कोकण हे समुद्राच्या किनारी कोकण प्रदेश आणि तो खाल भाग असल्यामुळं दमट वातावरण असत. अगदी मस्त बागे मेंढर चरते माळानी. तर बाणायचं चालले जरा आमदारासाठी दूध काढायचं. शिळी पण आहे का ना बाणायला. देते काढून शिळी दूध काढून देते. असं या करत भांड कुंड बघायचं आणि त्यात मस्त बाकी दूध काढून मग तिला
लागले उड्या मारायला त्यो पण गडे आशा वजी टप्पुनी टप्पुनी देऊ त्यो पण तिच्या मागच फिरते बघ त्याला अशा आशा लागते असं तू काढा लागत त्यो गडी पण टपूनच शेळ माग पळाली ते मारायला नको मार त्याला भांड जरा बारीक गवलं काय मारते काय मारते मस्त बाकी दूध पितोय बारीक भांड गावल्या फेसवरची वर उडून गेला बोला खाली व्हायचं काठ्या खाली चेहऱ्या बरं झालं त्याचं बघ मग काय ते विहीर मी आपल्या माग पायाला पाय देऊन चालते ना पावला पावलं ते पण माणसा बरं पावला पावल देऊन चालतोय ना दिवसभर एक नाही दोन नाही आपल्या मेंढराच्या माग चाललाय मेंढरा चरून उभी राहिली ते काय बसले ते काय चरते ते तर बा आणायच पण इकडं चाललंय मस्त बाकी जेवण तुम्ही जेवलं लवकरच किस मी आम्ही लवकरच भाकर खाली आम्हाला भूक लागली होती मग बा नाही म्हणजे मी नंतर जेवल तिच्या वाटणीची आम्ही भाकर ठेवली होती भूक नसल्यानंतर काय काय आहे कालवण कालवण आणत कारला आणि काय दोन चांद आंब्याच चपाती तर चाललंय मस्त बाकी बाणायचं जेवण हे असंच आपल्याला कधी धावता पावता भाकर खायला लागते कधी मेंढरा जर नेहर असली तर मग जमत किसन पण आता बिराडाला आडवा गेलाय पुढं जरा त्यांना रस्ता माहित नाही म्हणून तो गेलाय तर आडवा तर आम्ही सध्या दोघच जण मेंढराकडं खर तर आम्ही म्हणजे एकत्रच भाकर खात असतो पर आज काय तसा धोकाच आला नाही आम्ही लवकरच भाकर खाली आणि बा नाही म्हणले मला भूकच नाही मी नंतर खाईल त्यामुळं नाही तर मग आम्ही सगळे संघच जेवाय बसतो कधी रानात असून या बिराडा वाचून या किंवा कुठं असलं तरी आम्ही म्हणजे एकत्र जेवण करीत असतो नाही मला भूकच नव्हती दुपारा मी पारा तर 4 वाजता जेवायला लागले आईने मस्त बाकी कारलं आणि त्या संग आपली आंब्याची कैरी होती आम्ही जेवलो आणि आता बा नाही जेवती मस्त बाकी अगदी आमदार पण दूध पिऊन तो पण दुंदी येऊन बसलाय मेंढरा पण बसली ते चरून मेंढराला पण आता व्हायचं चांगलं कारपाट गावते खायला जरा बरं वाटत आता जेवण बिराड कुठं पडलं काय माहिती बिराड किसनने कुठं उतरवली आम्हाला माहिती नाही आता थोड्या वेळामध्ये त्यो आल्याच्या नंतर माहिती होईल पाऊस लागला त्यानं काय जरा पाऊस घर असतो आता काय पावसाचा दिवस आहे तिथं पाऊस पडणारच
किसनचा शेत असेल.